उद्या दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीचं आयोजन. या बैठकीत काँग्रेसच्या लोकसभेचे उमेदवार निश्चित होणार, तर 15 उमेदवारांची नावं आज जाहीर होण्याची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 15 उमेदवारांची नावं आज होणार निश्चित. लोकसभा उमेदवारांच्या नावावर आज होणार चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह. मवियात मुंबईमध्ये काँग्रेसला एकही जागा नाही. मुंबईतल्या सहाही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच दावेदार. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिनी उमेदवारांची चांगलीच लगबग. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटीत रात्री उशिरा दोघांमध्ये चर्चा. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती. महायुतीनं अमरावतीत नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास प्रहारही उमेदवार देणार, आमदार बच्चूकडूंचा इशारा. अकोला पश्चिमची विधानसभा पोटनिवडणूक रद्द. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. नियोजित विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यानं निर्णय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसचा देशभरमध्ये प्रचार. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगे देखील प्रचारात उतरणार. ईडी आणि एनआयएची मुंबईत भव्य कार्यालय होणार. दोनही तपास यंत्रणांना बीकेसीत मोठे भूखंड मंजूर. यंदा मान्सून सरासरीहून जास्त. जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.